शंकर, अरे शंकर उठे जरा शंकर। हेलो हेलो साहेब। हेलो काय सरबत आणू साहेब? अरे सरबत 4:30 ला। हा सनई चौघडा कुठे वाचतो ते सांगा दी। शेजारच्या भोपळ्यांच्याकडे? भोपळ्यांकडे नाही, आपल्याकडे साहेब। आपल्याकडे का? आपल्याकडे का म्हणजे आज बाई साहेबांच्या 16 सोमवाराच्या व्रताचं उद्यापन आहे ना। आपण त्याला वाचन तरी कशा कशाला म्हणजे गल्लीतल्या सगळ्या लोकांना कळायला नको काय? अरे पण एवढा खटाटोप कशाला? काय कमी केले परमेश्वरानं आपल्याला? गडगंज संपत्ती दिली आहे, सोन्याचा का मुलगा दिलाय? हे मी काय सांगू साहेब, बाई साहेबांना विचारा। विचारतो विचारतो, भीतो काय त्याला मी। आला का सनई चौघडा? हो आला। शंकर तू आज जा बघू। आपण का? तुम्हाला काय करायचंय? जा रे आता बोला। शंकर ना जातोस की नाही? पत्रा आम्ही काय आणि ओळख बघू। आज तुमची माझी कालची का ओळख आहे? चांगली घट्ट 30 वर्ष झाले तुमच्या पदाला लोंबकळतोय त्याला। जेव्हा बघावं तेव्हा तुमचे असंच घालून पाडून बोलणं। आयुष्यभर माझ्या उत्साहावर पाणी ओतण्याशिवाय दुसरं केलं काय तुम्ही? आम्हाला दिसायला लागलाय पहिले थीर आणि तुम्हाला नव्या नवाळीच्या गोष्टी सुचल्या। काय तुमचं बोलणं? बरोबर रडू नका। काय आणलं दाखवलं? आम्ही नाही। अगं अगं पण मी काय आणलं ओळख बघू। आपल्याला नाही ओळखत। बघा हरलात? हरलो बुवा। घेतली तरी पैसे मला द्यायला पाहिजेत ना। हो फक्त 1100 रुपये, तो म्हणत होता 1500। मी त्याला म्हटलं 1100 च्या छदा मिळायचा नाही, तेवढी घालता का? आपण तुमच्या करता आणली ना। भारीच बाई तुमचा विनोदी स्वभाव। अहो माझ्याच नाकात घाला म्हणते मी। आपण तुम्हाला नाही का घालतायत? तुम्हाला बायकोचं कौतुक असं काही नाहीच मुळी। आपण आता 1100 रुपये द्यायचं कौतुक करतोय ना, ते नथ घालायचं आणखीन व्याज कशाला वरती? ते काही चालायचं नाही। हा तुम्हीच घातली पाहिजे माझ्या नाकात। बरं आणा बा। कुठे नाक? अरे ये ना सॉरी। हा सदानंद तुम्हाला भेटायला आले। सदानंद? सदानंद साने। हा 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 एस सदानंद। म्हणजे साण्यांचा सद्या नाही का? अरे मग सरळ सांग की मुंबईला गेलात तो सद्याचा सदानंद केव्हा झाला? एस सदानंद म्हणूनच ओळखतात मुंबईकर मला। पण तू करतोस काय मुंबईला? एक्सपोर्ट इम्पोर्टची फर्म आहे माझी मुंबईला। असू दे, पण तुझ्या पोटापाण्याचा उद्योग काय? म्हणजेच एक्सपोर्ट इम्पोर्ट काय त्याचा? अगं नवी कोरी गाडी घेतली त्यांनी। अरे छान, चांगलं नशीब काढलंस बेटा। बस बस बस। अरे शंकर चहा आण सदानंद करता, आणि माझी सरबताची वेळ झाली। वंडरफुल बेटा अरविंद, हे अर्धांडपणाचे आणि बिंडोकपणाचे खेळ आता तू सोडून दे। हे हरणीसारखी गैरी नजर, ही नाजूक जीवनी, ही आव्हान देणारी नजर। हाय 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 मित्रा, अरे जातीवंत शिकारी आपल्या शिकारीचं वर्णन करत नाही, निशान साधून सावध ठाणकण टिपतो। अरे पण केव्हा हाकेवाल्याने हाकून सावध टप्प्यात आणून दिल्यानंतर तो ठाणकण टिपतो। बरोबर, हाच तुझ्या माझ्यातला फरक, हाकेवाला आणि शिकारी। बेटा अरविंद, तुझ्या आडमाप ताकदीला आणि आडव्या डोक्याला शोभेसं बोललास। बच्चा आहेस रे, अजून बच्चा आहेस, या बाबतीतला तुझा कोर्स अजून पुरा झालेला नाहीये। अरे पण त्या कोर्स मध्ये नाव घातलंय कोणी? आणि घालून तरी काय उपयोग? अरे गुलाबाचं सुंदर फूल पाहिल्यावर त्याच्या पाकळ्या खाणारी जात तुझी। आणि रस्त्यावर पडलेलं कुठलंही फूल हुंबणारी जात तुझी। अरे अजाणेस बेटा, अजून तू काय पाहिलंय? मुंबईला चल एकदा माझ्या बरोबर आणि डोळे उघडून पहा, अप्सरांचा तांडा अक्षरशः नाचत असतो नुसता माझ्या भोवती। म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्टची तुझी फर्म आहे हे खोटं? मी तुला आडव्या डोक्याचं म्हटलं ते काही खोटं नाही। अरे माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा 4 फटाकड्या पुरी आहे। बघ तुम्हाला पुणेकरांना साधं मराठी सुद्धा समजत नाही रे। मी आपलं शिकारी माणूस। अरे असे ना, पण ते हाताला आत्ता बाजूला ठेवून दे। बरोबर, ते नंतर बघू आपण। कपडे बिपडे बदला का? अरे आपल्याला बाहेर जायचं आहे। हो Thank you.
तुम्हाला रिबीन आणली? नाही गो बाळ, पहिल्या तारखेला पगार झाल्यावर आणू। हा लवकर येणं झालं, सकाळपासून उन्हातानात हिंडून कंटाळून गेलो आणि थोडं डोकंही दुखतंय। मग बा म्हणू का भाऊ? आपल्याकडे आहे? नाही, शेजारी बिवलकरांच्याकडे आहे, आणू? नको, थोडा आराम केला म्हणजे थांबेल डोक। भाऊ, मी तुम्हाला कितीदा सांगितलं की मला नोकरी करू द्या म्हणून, पण तुम्ही माझं ऐकतच नाही। बघा, तुमचा थोडासा भारी हलका होईल। मला काय झालंय? तुम्हाला आले की म्युनिसिपॅलिटीची दगदग सोसत नाही, म्हणून काय तुला नोकरी करायला सांगू? मग काय झालं, मी तुमचा मोठा मुलगा असते तर नसते केली? हे काय तुझ्या डोक्यात घेतलंय? तुझं लग्न व्हायचं आहे अजून? हो, पण हल्ली कितीतरी मुली नोकरी करतात भाऊ। पण तू करायची नाही, तुम्ही मायल इथे सूत कातता हे सुद्धा मला पसंत नाही। चार पैसा करता कोण आता पिता? ते काय सूत काता, त्याच्या लढ्या करा, काँग्रेस हाऊस मध्ये जाऊन त्याचं वजन करा। पण मीठ मिरचीचे पैसे सुटतात, चहा टाकते हा भाऊ। विचारलंय ना काय पुरंदरच्या ट्रीपचं? नको बाई, आधीच महिना अखेर आहे, नंदाला रिबीन सुद्धा पगार झाल्यावर आणू म्हणाले। थांब, मीच विचार। नको ग। नको कस? ऐकलं का? काय? मंगलाच्या मैत्रिणी रविवारी ट्रीपला जायचं म्हणताय। एक तारखेनंतर गेलं तर नाही का चालायचं? नाही, या रविवारीच पक्क केलंय त्यांनी, 7 रुपये वर्गणी आहे। 7 रुपये? नाही भाऊ, मला नाही आवडत ट्रीप बीप। नाही कसं? सॅनिटरी इन्स्पेक्टरची मुलगी झाली म्हणून काय झालं? तिलाही हाऊस मऊस करायविषयी वाटणारच की। जा, अवश्य जा, पैसे मात्र उद्या मिळतील। आज आमचा खिसा अगदी मोकळा आहे। काहीतरीच असतं आई तुझं, मी नाही जाणार। ते काही नाही, तुला गेलंच पाहिजे। ए अरविंदा, अरविंद! काय बा? काही नाही, आम्ही आल्याची आगाऊ सूचना दिली तुम्हाला। काय की नाही फटाकडे? इकडे आहे, इकडे आहे। हाय हाय, सुरेख आहे, फर्स्ट क्लास आहे। फर्स्ट क्लास? अरे सरदार भटिंगणकरांची मुलगी ही यंदा इंटर झालेली आहे। घराणा आपल्या तोलाच आहे, 5-25 हजार रुपये सहज खर्च करते। पण पण बीण काय नाही, तू नुसतं हो म्हण या वैशाखात देव बारडू। तिच्या व्रतवैकल्यानं माझे डोकं पिकायची पाळी आली। जिथं पाहावं तिथं बाईसाहेबांचा तोरा, माझा काहीच रुबाब नाही या घरामध्ये। तुझ्या लग्नामध्ये मी कोणाचा काही एक चाल देणार नाही, किती झालं तरी सरदार आहे मी। पण आबा काय, आणखी 1-2 वर्ष थांबलं तर नाही का चालणार? नाही नाही, उद्या सकाळी सरदार किंगणकर येणार आहेत मुलगी पाहू आणि वैशाखात देऊ बारडून। पण आबा, मी उद्या आपल्या शेतीवाडीवर जाणार आहे। कशाला? या सदानंदाला आपली शेतीवाडी दाखवायची आहे। जा जा, काय हरकत नाही, आल्यानंतर मुलगी बघायचा प्रोग्राम करू। पण संध्याकाळी लवकर येणार ना? हो हो, गाडी आहे, संध्याकाळी लवकर येऊ परत। हे बघ, जातोचे येसू मालुसऱ्याकडनं ओले पावटे नवा गुळ घेऊन ये। पावटे? बर बर बर, चल। ए अरे, फिल्म म्हणलीस का? कॅमेरा घेतोय उद्या आपल्याला बरोबर। कॅमेरा? हा। अरे कॅमेरा कशाला? बंदूक घेतो ना बरोबर। वा, कालच त्यांनी साफसूप करून ठेवली आहे। बाग, हे जर हत्यार बरोबर घेणार असलात तर आपलं येणं कॅन्सल। निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन बंदुकीच्या गोळ्या उडवत बसायचं आपल्या स्वभावाला बिलकुल मानवत नाही बा। बाबा मी यावं अशी तुझी इच्छा असेल तर ते हत्यार आधी कोपऱ्यात ठेवतो। बर बाबा, नाही घेत बंदूक, मग तर झालं। अरे आता कबूल ना? जस्ट लाईक अ गुड बॉय। Somebody.
अरे काल रात्री जेवलेल्या कोंबड्या आज सकाळ पर्यंत त्याच्या पोटात ओरडत होत्या। सदानंद पाहिलं से सृष्टी सौंदर्य काय रे? अरे हरणींचा एक तांडाचा तांडा चाललाय, बघू बघू तो बघ। काय फॉर्म आहे? ए चल 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 तिकडे। मला वाटतं न बोलावता मला इथे यायला कुणाचीच हरकत नसावी। म्हणजे त्याचं काय आहे, तुमच्याप्रमाणेच मलाही सृष्टी सौंदर्य बघायची हौस आहे। ताटळ कुठले,
चाटरपणा काय केला पण परमेश्वराने हौसेने निर्माण केलेलं सौंदर्य आपणहून समोर आलं तर काय माणसाने डोळे झाकायचे आधी बाजूला हा पो मला खाली जायचंय अरे पण कुणी अडवले तुमची वा जा ना पायऱ्या लहान आहेत मला समजतंय तुमचा कावा तुम्ही आधी वर या मग मी खाली जाऊ असं बर बुवा मी कुठेतरी तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतंय कुठे बरं आपली भेट झाली ती मंगला काय ग तुझ्या ओळखीचा आहे वाटतं दानगेश्वर उगीच ओळख नसताना भलतच बोलू नये एखाद्याबद्दल आमची एक ओळख नसली म्हणून काय झालं तुझी तर आता झाली ना भलतच काहीतरी मी सांगते सरदार रंद्रे यांचे हे युवराज अरविंद नाव आहे त्यांचं असं होय तरीच तरीच काय ए एवढं काय बोलत होतीस का त्यांच्याशी वाऱ्यामुळे आम्हाला काही सुद्धा ऐकू आलं नाही बघ सरदार रणधरेंची चिरंजीव नाही का लता एवढं रागवायला काय झालं त्याचं काय यानं काय वाटलं की आपण त्या बुरुजावर चढलो म्हणजे तू बुरुज जणू आपणच जिंकला झाशीवाल्या लक्ष्मीबाई सारख्या त्या या बुरुजावर उभ्या होत्या आणि मला बजावत होत्या की मी झाशी नाही तू काय हो हे तळे तुम्ही जिंकला असेल नाही म्हणजे पाण्याचा वाद निर्माण करायचा नाही म्हणून विचारतो आपली परवानगी असेल तर घोटभर पाणी प्यावं म्हणतो अरविंद अरविंद अरे काय रे हे अरे आता काही मॅनर्स आहेत की नाही इडियट कुणा शिकतो बोलावं कसं वागावं हे तुम्हाला पुणेकरांना बिलकुल कळत नाही बघ हसतो नाही माफ करा म्हणजे सरदार श्रीमंत ब्रंदरांचे एकुलते एक चिरंजीव आहेत ना त्यामुळे कुणाशी कसं वागावं हे बिलकुल कळत नाही त्याला आणि तुम्हाला कळतं असं वाटतं की काय नाही नाही म्हणजे अक्षर बोलू नका सावध कुठले लुबरे अहो आमचा एक फोटो घेता का हो पण तुमच्या त्या झाशीवालीची परवानगी काढा लता तुला काही भाड दे कुठले कोण काही चौकशी न करता लागली आपल्या लुबरेपणा करायला हे पा तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो आम्ही कोणी मवाली नाही आहे ते दिसतायच की झकपक कपडे घातले आणि कॅमेऱ्याचं खोकं गळ्यात अडकवलं म्हणजे सज्जनपणाचं सर्टिफिकेट मिळाल्यासारखं बोलताय तुम्ही का हो सज्जनपणा म्हणजे काय असतो हे सांगाल का तुम्ही नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे विचार केला तर सारी तुम पिढी उद्धट आणि मवाली ठरेल आणि आमच्या पिढीवर मोठा अन्याय होईल चला ग माझ्या प्रश्नाचं उत्तर तसा जाऊ देणार नाही मी तुम्हाला बाजूला वा म्हणते ना नाही सज्जन माणसाची आपली व्याख्या सांगा आणि मग आपण सज्जनतेचा अगदी साक्षात पुतळा आहात झालं चला ग आओ आओ सगळ्यांचा एक फोटो काढायचा होता ना का ग आत्ता का एवढं वळून कशाला पाहतेस चल ग भलतीस काय ते पाहिलं पुरंदरचं सगळ्यात उंच टोक पुरे झालं बाई आता संध्याकाळी सहाची इस्ती गाठायची आहे म्हटलं आपल्याला आता परतायला हवं एकदा कड्यावर चढून बघूया मग खाली उतरायला लागूया भलतच काय घसरला पाय तर हाड देखील नजरेला नाही पडायचं आणि मी चढून दाखवलं तर कशाला नसत्या फंदात पडतेस हातपाय मोडून घेशील अगं हात ए मंगला खाली उतर पाव भलतच काय अगं घाबरत काय एवढं बघा तरी मी एकदा वर चढून जाते की नाही ते
थैंक यू तुला मी नकोस झालोय का नाही मग मग किती जोराने पाय परता येत असेल तर काम करायचं नाही म्हणून सांगा उगीच काय आबासाहेब सरदार दिंगणकर आलेत आले का मग त्यांना पुढच्या हॉलमध्ये बसायला सांगा जी पार्वती गेले तिकडे शंकर जी एक नंबरचा पोशाख काढ बरं पण एक नंबरच्या पोशाखाची विचार जरा हळू ऐकेल कोणी तीन नंबरचा काढ बसायला सांगितलं सरदार साहेबांनी तुम्ही उभं का तुम्ही बी बसा की ते माझे नोकर आहेत असं होय तू बाहेर जाऊन बसव उभं कुठवर राहणार मी बायसाहेबांना सांगून येते हा ठीक आहे काय म्हणते आपली तब्येत आता तब्येतीचं काय औषध घ्यायचं आणि जगायचं बर काय घेणार आपण कॉफी सरबत नाही ना आहो पण इतकं कशाला आणलं आपल्या बाईचं आहे त्याच असं आहे आमची आपली देशस्थी पद्धत आहे घरात आलेल्या अतिथीचं उष्ट सांडलं पाहिजे हो आता हे आपले अतिथी नाहीत व्याही आहेत व्याही खोटी देव बघू मुलगी पाहायला आपण केव्हा एवढं विचारण्या करता आम्ही आलो होतो हो एकदा मुलगी पसंत पडली म्हणजे पुढच्या तयारीला लागायला बरं मान पान तुम्ही ते सांगाल त्याप्रमाणे करू झालंच तर हुंडा हो हुंडा हा हुंड्याचं नाव काढायचं नाही हा हुंडा घेण्यात की आम्ही लोक मागासलेले नाही आहोत काय द्यायचं असेल ते मुलीच्या अंगावर सोन्याच्या रूपाने घाला म्हणजे झालं हो आणि मुलाला एक फॅट गाडी घेऊन द्या नाही नाही आपण सांगाल त्याप्रमाणे आपल्या शब्दाबाहेर आम्ही बिलकुल नाही हो पण आपले चिरंजीव कुठे आहे तो येईलच एवढ्या नाही आम्ही त्यांना पाहिलेले आहेत पण त्यांना यायला सवड केव्हा आहे एवढं आम्हाला विचारायचं आहे अहो त्याला कसली सवड आणि फिवड चार दिडक्यासाठी नोकरी करणारा तो काही कारकुनाचा मुलगा नव्हे तो केव्हा येईल आमच्या तोलाचं घराणं पाहिजे एवढीच आमची अट आहे आता आमच्या घराण्याबद्दल विशेष काही सांगितलं पाहिजे असं काही नाहीये तरी पण मी सांगतो आमच्या खापर पणजोबानी नानासाहेब पेशव्यांचे वेळी म्हणजे नानासाहेब म्हणजे श्रीमंत नानासाहेब पेशवे हे बंडखोर नाना नव्हे त्यावेळी एका बिघडलेल्या अरबी घोड्याच्या तोंडात लगाम घातला आणि जीन वगैरे काही न घालता मारे 10 कोसाचे रपेन मारून त्याला नीट वळणावर आणलं हा पराक्रम पाहून पेशवे खुश झाले आणि त्यांना लष्करात मानाची जागा देऊन सरदारची बहार केली आणखी पुढे असं झालं पुढे सांगायची काही जरूर नाही पेशव्यांची बखर आहे ना माझ्याजवळ हो मुलाला विचारून काय ते कळवतो बर आपण तिकडे येणार का मी मुलीला घेऊन इकडे येऊ नाही आता मला काही येता येणं शक्य नाही आहे पण मुलगा आणि मुलाच्या मातोश्री दस्तूर खुद्द तिथे येतील बर मग मी आपली रजा घेतो बर मंडळी चला काम झालं आपलं बर लवकर चला बर आपण आमच्या या अवतारावर जाऊ नका मुलगी नक्षत्रासारखी आहे बरं येतो नमस्कार कोण रे ही कंदारी केस बघ मेलीचे पदराचं तरी भान आहे का तिला बघू बघू आणि काढलेस ते नाही हा एकच काढलेला आहे अरे मग एवढ्यासाठी पुरंदरला कशाला जायला पाहिजे होत तर त्या असत्या भिकारणी काही काही तर हिच्यापेक्षा सुद्धा उजव्या असतात आई ती भिकारी नाही मग कोण राजकन्या आहे होय बघू बघू मला दाखवा तर खरं बघा ना काय मेरे ध्यान आहे ते वा छान आहे की मुलगी कोण आहे रे ही हिचं नाव मंगला मंगला दिसते एखाद्या जंगली जनावरासारखी अगं पण तू कायस फोटो कसा आहे ते सांग सून म्हणून काही तिला घरात आणणार नाही तो जळला तो एकदाचा फोटो अरविंद आज संध्याकाळी दिंगणकरांकडे जायचं आहे बरोबर असं त्यांच्या घरी पोहोचलं पाहिजे उगच कुठे तरी फटकत फिरू नकोस आई तू मला काही एक सांगू नकोस आज संध्याकाळी तुला यायला पाहिजे अरे असलं आपल्या तोला मुलाचं घरानं हुडकून सापडायचं नाही आई आबा आज तुम्हाला मी स्पष्ट सांगणार आहे लग्न करायचं तर मी या मंगलेशीच करणार काय म्हणाला आई पुन्हा तुला माझ्या तोंडून ऐकायचं असेल तर आई मंगलेशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीशी मी लग्न करणार नाही अरे काय डोकं का फिरलं की काय तुझं चांगलं तोला मोलाचं स्थळ चालून आलं ते ना करून तू त्या कंजारणीशी आई ती कंजारी नाही ती एक सोजवळ आणि सज्जन मुलगी या मुलीचे आई बाप काय करतात हे माहितीये का तुला ऐका नीट कान देऊन ऐका
तिचे वडील म्युनिसिपालिटी सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे. काय म्हणाला? काही शरम वाटे का सांगायला? सॅनिटरी इन्स्पेक्टर. आणि तू सरदार आबासाहेब धुरंदर यांचा मुलगा? हो, एका सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या मुलीशी लग्न करणार. अरे रामा, चट करीती दंड शोभती करीती. अलीकडे नोकर माणसं सुद्धा अशी शेफरलीत का नाही? पाच मिनिटं माझ्या डोक्याला बाम चोळत बसली असती तर काय मेली असती. पुरे करा आता तुमची ती बुद्धिबळ आणि तो दिवा मारा बघू आता. या घरात एक गोष्ट कोण माझ्या ऐकायला तयार नाही जो तो आपल्याच तब्येतीत. देवा पांडुरंगा नको रे नको, मला आता सोडून घे दंडातून. पुरे झाले मला, मरण एकदा इथं सुटेल तरी मी. कुठे गेला राजा? नमस्कार बाबा. नाही झाले क्षण मास मला राज सोडून. आता कुठे जाशील? मशनात. इतक्या लवकर घराला आग लागली तरी तुम्ही अगदी निवांतपणाने खेळत बसाल. अहो, मग ती विझवता येत नसेल तर होरपळून का मारायचं आहे? पण ती एका जागी बसून का तुम्हाला विझवता येणार आहे? त्या अरविंदाला कधी तुम्ही चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्यात का? अहो, आपण चार सोडून 400 सांगितल्या, पण तो ऐकेल तर ना. आता मी काय म्हणते ते अगदी नीट कान देऊन ऐका. अहो, जन्मभर तेच ऐकत आलोय मी. हो, पण या पुढे तुम्ही अरविंदाला हडसून खडसून बजावा. त्याला म्हणावं तुझे नसते फेर इथं चालायचे नाही. आपल्या घराण्याला शोभेल अशा मुलीशीच तुला लग्न करायला हवंय. काय नुसती मान हलवू नका. रिंगणकरांची मुलगी जर त्याला पसंत नसेल तर आपल्या तोला मोलाची दुसरी मुलगी बघू. हे बजावा त्याला. हे सगळं बोलून झालंय बाईसाहेब, तू माझी एक गोष्ट ऐकायला तयार नाही. उलट तो म्हणतो. काय म्हणतो? तो म्हणतो मुलगी एकदा बघा. काय बघायचं त्या पिक्चर दिला? अहो, असं अरविंद असं म्हणणार माझ्यावर काउगीच दातोड खाता. मग तुम्ही मी काय सांगणार? काल रात्री 12, 1, 1.5, 2 वाजेपर्यंत चांगलं डोकं फोड करत बसलो होतो, काही उपयोग झाला नाही. त्या मुलीनं काय वेड लावलंय, जादू केले कुणाल ठाऊ. अहो, पण तुम्ही त्याला काय सांगितलं ते सांगा ना. मी काय सांगणार कपाळ, आपलाच मुलगा तो, पक्का हेकेखोर आहे. त्याने मला सांगितलं करीन तर त्याच मुलीशी लग्न करीन आणि मुलगी जाऊन लवकर बघून या असा हुकूम सोडलाय मला. समजले, मला बनवण्यासाठी तुमचं सगळं हे नाटक चाललंय. मला माहित नाही का तुमचा स्वभाव? आप लेकांनी मथून पक्का बेत केलेला दिसतोय आणि उद्या त्या भिकाऱ्यांच्या घरी मागणी घालत जाणार. इथंच तर आमची खरी हुशारी. ती मुलगी आपल्याला सांगून येईल व्यवस्था केली आहे. अहो, आपल्या अरविंदाचे भागवत मास्तर आहेत ना, त्यांना मी या कामावर नेमणार आहे. तोंडाला लागलेल्या काळ्या रेशमी फडक्यानं पुसलं काय आणि फाटके चिंदीनं पुसलं काय, एकच माझ्या गाडीची शपथ आहे तुम्हाला. अगदी खरं सांगा, तुम्हाला तरी पटते का हे? अहो, आपल्या पटण्याचा प्रश्न आलाय कुठं? अहो, आता काळ बदललाय, मुलं मोठी झाली आहेत. हे पहा मास्तर, तुम्ही माझ्या विश्वासातले म्हणून तुम्हाला एक कामगिरी सांगणार आहे, पण ही गोष्ट कोणाला कळता कामा नये. पण आबासाहेब सांगाल तर खरं काय ते? त्या मुंजाबाच्या बोळात भाऊसाहेब काणे नावाचे ग्रस्त राहतात. हा, म्हणजे ते सॅनिटरी इन्स्पेक्टर. अहो, सॅनिटरी असून तर पोलीस असो, तुम्हाला काय करायचं आहे? त्यांची एक लग्नाची मुलगी आहे. मंगला तिचं नाव. अहो, तीच ती. ती आपल्या अरविंदाला सांगून येईल असं काहीतरी कारस्थान करा. हो, पण एका सॅनिटरी इन्स्पेक्टरची मुलगी तुमची सून होणार म्हणजे? उगीच शाळकरी मुलासारखे प्रश्न विचारू नका. सांगितलेलं काम करा. त्या मुलीच्या बापानं मुलगी पदरात घ्या असं म्हणून हात जोडून नाक घासत आमच्या पुढे आलं पाहिजे. असं म्हणता? हा, आणि या बनावाच्या मागं मी आहे याचा वास सुद्धा कोणाला येतं कामा नाही. काय पहा तरी माझं कसं? गुडघे टेकून त्या सॅनिटरी इन्स्पेक्टरला तुमच्या दारात आणलं नाही तर शिकवणी म्हणून गुन्हा करणार नाही. उगीच बढाया मारू नका. योग्य काम केलं तर योग्य चीज होईल. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. या भागवत मास्तरला काम सांगितलं आणि ते कधी झालं नाही. असं कधी झालंय? ती मुलगी आपल्याला सांगून आली पाहिजे. ती जबाबदारी माझी. पण काम हुशारीनं झालं पाहिजे. ह्या कानाचं त्या कानाला सुद्धा कळता कामा नाही, कारण भिंतीला सुद्धा कान असतात आणि आमची भिंत पाहती आहे. हो, तरी वाड्याची भिंत. बरं, येऊ मी. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय भाऊसाहेब. ते श्रीमंत असले, सरदार असले तरी ती देखील आपल्यासारखी चालती बोलती माणसं आहे. परवा तुम्ही म्हणालात की तुमच्या मुलीसाठी स्थळ बघा, म्हणून मुद्दाम वाकडी वाट करून इकडे आलो. समजा हे जमलं तर मुलीचं जन्माचं कल्याण होईल, आणि नाही जमलं तर दुसरं स्थळ बघायला आपण मोकळे आहोत. बाकी भाऊसाहेब, तुमची मंगला म्हणजे 100 जणीत उठून दिसण्यासारखी आहे. मी सुचवलं. अहो, फुकट दिला
म्हणून कोणी हत्ती का बांधतं दारात? हत्तीचं खाणं हत्तीला. हे पहा मास्तर, या स्थळाचा विचारच सोडून द्या आणि हे पहा, आपल्याला झेपेल आणि परवडेल असं दुसरं एखादं स्थळ नाही का? कमाल आहे बाबा तुमची भाऊसाहेब. का अहो, जास्तीत जास्त काय होईल? नाही म्हणतील ना, कुणी फाशी तर देणार नाही ना. माझा ऐकता का, माणसाने आपली पायरी ओळखून वागलं पाहिजे. आबासाहेब पुरंदरांकडे एका सेनेटरी इन्स्पेक्टरनं मुलगी सांगून जा, म्हणजे दिसत त्यात गैर काय भाऊसाहेब? अहो, चार उमरे जिजवायचे त्याचा पाचवा. नसत्या भरेला घालू नका मला. माझा ऐका, हे झेपणार नाही आपल्याला. अहो, जरा इकडे येता का? काय ग पोरीच्या नशिबी पालखी बदस्त व्हायचं असेल तर तुम्ही अडथळा आणू नका. अगं, पण ते आपल्याला पेलणार स्थळ नाही. पण मास्तर इतके कळवळून सांगतायत, ते एखादा हेलपाटा घालायला काय बिघडतं म्हणते मी? बिघडतं असं नाही म्हणा, पण बिन काय नाही. तुम्ही एकदा पुरंदरांच्याकडे जाऊन या बघू. बर. पंचकन्या स्मरे नित्यम, नंतर ही सहावी. स्वप्नात सुद्धा कुणाबद्दल वाकड बोलायची नाही. अहो भाऊसाहेब, कुणी सांगावं यांच्या पुण्याईच्या जोरावर जर पोरीच्या आयुष्याचं कल्याण होणार असेल तर. बस येतो. नमस्ते. नमस्ते. सावधान लक्ष्मी कौस्तुभ पारिजात.
तदेव लग्नं सुदन्त देव रावलं चंद्र वलंत देव विद्यावलं दैव वलंत देव लक्ष्मी पटेले सुमुत सावधान हा मित्र शिवाजी कर बाई बऱ्याच पानापानाने जळ झालेले दिसतात. अहो डाव्या हाताला पुढे करायचं आणि उजव्या हाताला तेच परत घ्यायचं. त्यात कसला आलाय मानपान? कोणाला दिवा ठेवायचा आणि त्याच्यावरती तोंड ओढून घ्यायचं. त्याचाच प्रकार आहे हा मानपान. आता तरी काढायचा ना फोटो. मी काय म्हणतो ऐकलंस काय? काढायचा ना फोटो. प्रताप स्टेडी. थँक यू. थँक यू. सदानंद काल अनेक रष्ट हो तारेवरच भागवत पंक्तीला तर अजून अवकाश आहे ना. कॉर्पोरेटर झालास तरी मूळचा स्वभाव तुझा अजून गेला नाही. तो काही या जन्मी जाईल असं वाटत नाही. हे राहू दे. तुझे व्याही कुठे दिसत नाही. ते काय झाले तुमच्या म्युनिसिपालिटीच्या गाडीसारखे. म्युनिसिपालिटीत आहेत म्हणे. कॉर्पोरेशन स्त्री रत्नम दुष्कुलादपी. का हार धरू लागला का? हा रुमाल घे ना. इतक्या भारी पातळ्याने डोळे करतेस का? बरं जेवायला उठायचं. आता आमची व्यवस्था शंकर करेल. शंकर मी आणतो ना टेबल. मी आणतो. असायला काय झालं? मुलाच्या मनासारखं झालं ना. तो आणि त्याचं नशीब. त्याच्यापैकी कुणाला तरी हे सामान घेऊन जायला सांगा. हो शंकरराव. आहो शंकरराव. तुमच्या बाकीच्या सामानाबरोबरही येऊन जा. एवढी चांदीची भांडी आहेत म्हणावं घरात. जा घेऊन ती परत आणि अडचणीला तुम्हाला उपयोगी पडतील म्हणावं. पण पण नाही मी नाही. तुला कोणी सांगितलं तोंबडेपणा? घेऊन जा म्हणे घेऊन जा. असं नाही करायचं. आता लवकर चला भाऊ साहेब. बाहेर मंडळी खोळामली. ही राणी साहेबांची खोली. आपण बाहेरच बसू थोडा वेळ. चांदणं बघ कसं सुरेख पडलंय. एवढा विचार कसला करतेस? नाही
एकूण छान झाला नाही समारंभ? तुझा शालू केवढ्याचा आहे माहित आहे? 950 आमच्या आईसाहेब म्हणत होते एवढा महाग कशाला, पण आपल्या डोळ्यात भरलेली एखादी वस्तू आपल्या मालकीची झाल्याशिवाय चैनच पडत नाही आम्हाला. आणि खरं सांगू, तुला पाहायच्या आधी तू स्वतः माझ्या स्वप्नात येऊन जरी माझी मनधरणी केली असतीस तरी मी तुझ्याकडे लक्ष दिले नसते. पण त्या दिवशी मी तुला पुरंदरवर पाहिली आणि माझी झोपच उडाली. कालपर्यंत माझ्या डोळ्याला डोळा नव्हता. थांब, आलोच मी. गंमत आहे. काय आहे ते सांगा तरी. उघडून पहा ना. कोणी दिली? राणी साहेबांना खुद्द आमच्याकडून देणगी. अय्या किती छान आहे नी हा स्नॅप. हो पण घरात नाही लावायचा का? शी माझा अगदीच अवतार ह्याच्यात. पण मागची वनश्री किती छान आहे नी. काय सुंदर होतं ते दृश्य. तो अस्ताला जाणारा सूर्य, त्या 5 पांडवासारख्या दिसणाऱ्या टेकड्या, धरणी मातेनं खाली पसरलेला तो हिरवा पिवळा गालीचा. अरे वा वा वा, कविता तर करत नाहीस ना. आणि समजा करत असले तर? फार मोठं बिघडणार आहे अशात नाही, पण निराशा मात्र होईल तुझी. का? आपल्याला त्या काव्यातलं बिलकुल कळत नाही. अगं बीएला पहिल्या वर्षी डच्चू खाल्ला आणि दुसऱ्या वर्षी भूगोल घेऊन पास झालो. थोडं समजून घ्यायचा प्रयत्न केला पण काही अवघड का असतं ते? छे छे, आपला टेम्परमेंटच नाही तो. जे सरळ समोर येईल ना त्याचीच ओळख पडते आपल्याला. भूगोलाचं कसं, इटली म्हणजे इटलीच, फ्रान्स नाही. हे साधे शब्द एकदा का कवितेच्या मखरात जाऊन बसले की आमच्या अंगात काय संचारतो कोण जाणे. केव्हा कोणत्या शब्दाला कसला अर्थ येईल काही सांगता येत नाही. कुणीतरी म्हटलंच आहे ना की निरंकुशहा कवयहा. काव्यानंद चाखायला सुद्धा एक प्रकारची लय साधावी लागते. आता हेच पहा ना, हे लुकलुकणारे तारे, हा गावचा पसारा दाखवणारे खालचे हिरे, हा मंद मंद वाहणारा वारा, हा रातराणीचा दरवळणारा सुगंध आणि आशा एकांतात अजून अंगाचे हळदण निघालेले आपण दोघं. Thank you.
या फोटोच्या मागे काय लिहिले पाहिलंस काय कॉफी घेऊन खेळा मग हवं तर तुम्ही कशाला आणलीत शंकर आणली असती घरात सून आल्यावर नोकर माणसाने का काम करायची पण मला काय हवं नको ते शंकरलाच माहिती आहे मला साखर बिलकुल चालत नाही मी सारं विचारून घेतलंय शंकरला ही कॉफी बिनसाखरेचीच आहे बागकाम बाजार रहाट झाडलोट काय काय म्हणून काम करायची शंकरने शिवाय ही काम बायकांचीच नाहीत का हो हो बरी झाली ना छान छान मी जरा डाव बघू का बघा बघा ना एक दोन घोडा एक दोन अडीच एक दोन मे शाबास वा 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 जडं मेरं रक्षण ते एवढ्यानं ओरडायला काय झालं अहो या पोरीनं माझ्यावर मात केली अरविंदाच्या गळ्यात तिनं माळ घातली तेव्हाच मात केली तुमच्यावर रंगाचा बेरंग कसा करावा एवढं मात्र हिच्याकडून शिकू नकोस मंगला जरा हळू चाला हा काही त्या भिकाडे चालीचा जिना नव्हे हे काय तुम्ही अजून नाईट सूट मध्येच आळस गेला नाही वाटत काय आंघोळीला येताना खाली खायचं तयार आहे ते घेणारच आहे पण काय सारखं खाली काय सकाळी 7 वाजता गेलीस ते आता वर येतेस 2 तासांनी मग तुम्ही जास्त होत खाली आणि ते पहारेकरी आहेत ते खाली हे काय बैस ना नको बाई आधी सासूबाईंच्या मनाविरुद्ध माप ओलांडून घरात आले मी तसं काय बोलली का तुला ती पण आपण तरी त्यांना संधी द्याच का जाऊ बैस म्हणतो तर
आम्हाला नाही असं आळशासारखं बसलेलं आवडत. सकाळच्या पहिल्या घडीत माणसाने कसं झरझर कामाला लागावं म्हणजे दिवस काढणी लागतो. इथं बघावं तर जो तो अगदी पिकनिकला आल्यासारखा. वेळ घालवण्याशी इथं दुसरं कुणाला काही कामच दिसत नाही. मुळे जणू काय आळसाचं साम्राज्यच आहे इथे. अगं पण मला कुठे मजुरीला जायचंय आणि तुझ्या तरी डोक्यावर कुणी ओझं ठेवलंय. घरात गडी माणसं भरपूर आहेत कामाला. ते काही नाही चालायचं. चला बघू उठा आधी मी आंघोळीला पाणी. अगं पण काय लहानपणी तुमच्या पुस्तकात कविता नव्हती वाटत. कविता आळस सगळा झाडोनी पाट्या पेन. त्या अमृतराव साठ्यांचा एक 1100 रुपये चेक देऊन टाक. आईसाठी आणलेल्या नथीचे पैसे ना. हो हो. आणि काल ते 1700 रुपये आलेत ना बँकेत भरून टाक. घरामध्ये रोकड कॅश नको. आबा सगळा व्यवहार माझ्यावर सोपून रोजच्या रोज जर तुम्ही विचारपूस करू लागलात तर माझ्यावर व्यवहार सोपवण्यात काय साधलं तुम्ही. आपण एवढं रागवायला काय झालं. लहान आहेस तुला कळत नाही म्हणून सांगायचं. आता तर हिशेब चोख विचारला पाहिजे नाहीतर तिकडची भरती व्हायची. आई एवढा दाखवतोस कुणावर. पण तिला काय वाटेल याचा थोडा तरी विचार. अरे ती काल आली आणि तिची कर घेऊन माझ्यावर गुरगुरतोस आणि माझ्या नथीचे पैसे काढतोस. तिच्या लग्नात चांगला 10,000 रुपये खर्च केलाय मी. त्याचं नाही कुठं बोलला. झाली तुझी सुरुवात. हा मी चाललो. अरे पैसे भरायचे विसरशील रे. हे काय सुपारी नाही घेतली. नको. आणि तुम्ही निघाला कुठे. क्लबात. रमेश. अरे रमी आपली रमी आमची दोनार. माफ करा हा राणी साहेब यायला थोडा उशीर झाला. जाताना सांगून तरी जायचं होतं. आम्ही काय समजायचं. सकाळी घराबाहेर पडला ते आता परत येता. आमचा काही विचार. ए चुकलं म्हटलं ना. चुकलं म्हटलं की झालं सगळं. अरे हे काय अजून तू जेवायची थांबलीस. तुला किती वेळा सांगितलं की दुपारी 1 पुढे आणि रात्री 10 नंतर माझी जेवायला वाट पाहू नकोस म्हणून. पण मी म्हणते अशी काय महत्वाची कामं लागले तुमच्या मागे. पत्तेच चाललेले असतात ना क्लबात. का तुझी काय हरकत आहे. मी हरकत कशी घेईन. पण मी म्हणते जाताना सांगून तरी जायचं नाही तर निरोप तरी पाठवायचा. म्हणजे भानच राहत नाही ग. शेवटचा राऊंड शेवटचा डाव म्हणता म्हणता खेळ लांबतच जातो. एक विचारू का. विचार ना. पत्ते टेनिस क्लब ह्याच्याशी दुसरं काहीच सुचत नाही का. तुला काय म्हणायचंय. मी हँडलला डबा अडकून सायकल रेटीत सकाळी खडकीला जाऊ आणि संध्याकाळी घामाघूम होऊन धापा टाकत घरी परत येऊ असंच ना. तसं नाही मग. पण माणसाला काहीतरी उद्योग नको का. तू असं कर त्या शंकरला नोटीस दे. म्हणजे उद्यापासून बाग काम घर काम सगळंच करत जाईन मी. मी म्हणते एखाद्या लहान प्रमाणावर उद्योग सुरू केला तर. मग चरखा आणून सूत कातायला सुरुवात करतो. तुम्हाला विचारलं तेच माझं चुकलं. आणि खरं सांगू मला कोणी उपदेश केला बिलकुल आवडत नाही. पण मी काही वावग सांगितलं का. हे बघ बरं वाईट न करण्या इतकं मी काय कुकुल बाळ नाही. माझ्या जन्मदात्या आई वडिलांनी सुद्धा मला अमुक कर आणि तमुक कर असं कधी म्हटलं नाही. बरं थोडं काही खाणार का आता. पोट भरलंय माझं. इथे बावल्या विकत मिळतात ना. आहेत का काही विकायच्या. आमच्या सुलूला हवी आहे म्हटलं दुकानात घेण्यापेक्षा तुमच्याकडे घेतली बरी. बाहुलीच्या बाहुली आणि आपली तुम्हालाही थोडीशी मदत केल्यासारखं होईल. बाहुल्या करणारी लग्न होऊन सासरी गेलेला महिला झाला
एवढं शीक म्हणत होती पण माझ्या हातून काही झालं नाही. आता नाही थोबावल्या. असेल तर द्या, मी पैसे रोख आणले. आई ती एक बावली आहे ना तयार, ती द्यायची नाही. तेवढी एकच शिल्लक आहे हो. का दे ना, मला नकोय ती. बघा देणार असेल तर. पोरीच काय ऐकता, ती विकायची नाही. बरं बाई, राहिलं. चांगली पाठी लावली आहे बाहेर म्हणून विचारायला आजपर्यंत आले. बावल्या करणारी गेली आणि तिची ही खूण तशीच राहिली. मंगलाला बोलवायला पाहिजे एकदा. एवढं जर वाटतं तर जात का नाही तिच्याकडे एकदा? परगावी थोडीच दिली आहे. पण गावात दिली म्हणून सारखं सारखं का जायचं तिच्या घरी? लग्न झाल्यापासून एकदा तरी गेलाय का तिच्याकडे? ती चाली असेल एक दोनदा. अगदी उभ्या उभ्या मी म्हणते एकदा आणत का नाही तिला? पण तसं काही निमित्त तर पाहिजे. मी सत्यनारायण बोलले होते. हा तू करूया आपण, म्हणजे जावई बापू आणि सगळ्यांना बोलवता येईल. हा हा ते बरं दिसेल. आणि एकदा ती आली म्हणजे ठेवून घे तिला लागेल तितके दिवस. बरं बरं. दोन वर्ष झाली सगळे व्यवहार अरविंदा पाहतो, माझ्याकडे का आहे नाही? 500 पाहिजेत, सुगीला चुकते करील. ते खरं, पण मला 5 पैसे पाहिजे असले तर त्याच्याजवळ मागावे लागतात. घ्या ना चहा आहे. माझ्यासमोर घ्यायचा नाही तर जा बाबा बाजूला जाऊन. आपल्या समोर घेतलं तर काय हरकत आहे? अगं माझी काहीच हरकत नाही. आज अलग घातलेलं दिसत आहे. होय ना, हवेत गारठा आहे ना, शिवाय सकाळपासून 2-3 खोकल्याची उभं आली आपल्याला. सुनबाई, आमचं आता हे असंच चालायचं. एखाद दिवशी सकाळी तुम्ही आल्याचा चहा घेऊन याल आणि आम्ही. छे छे, हे काय भलतंच बोलणं सकाळच्या प्रहरी. मी डॉक्टर जोशींना भेटून आले. डॉक्टर जोशी? होय, त्यांनीच सांगितलं मला हे की संधिवातावर हाच एक चांगला उपाय आहे म्हणून. आपण सगळं दिवसभर असे बसून राहिलं तर जन्माचे पांगळे व्हाल म्हणून सांगितलं. छे 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 छे, ते डॉक्टर जोशीचं नाव काढू नकोस. पायाला प्लॅस्टर काय मारतो, लोखंडी तोडे काय घालतो? पण बरं व्हायचं म्हणजे सगळं करायला नको का? मी जन्मभर असा पांगळा राहिलं तरी चालेल. अगं मला आता काय करायचंय, अरविंदा सगळे व्यवहार पाहतोय, शिवाय तुझ्यासाठी सून आली आहे सेवेला. तर जरा पुढं पुढं केलं की पाघळले. अहो शेजारच्या काळींबाई विचारत होत्या येथे बावल्या मिळतात अशी पाटी केव्हा लावणार आहात बंगल्यावर. बावल्यांची काय भानगड काढली आहे? विचारा तुमच्या लाडक्या सुनेला, इतका पसारा करून ठेवलाय तिनं खोलीत. कागदाचे लगदे काय, चिंध्या काय, तिला वाटतंय अजून आपण त्या भिकाडे चाळीतच राहतो. चकचक काय? आबासाहेब, बाहेर मंगलाताईंचे वडील आलेत. कशाला? त्याला कशाला विचारतेस? आत याला सांगताना. जी नमस्कार. नमस्कार, या बसा. बाई, उद्या सत्यनारायण करायचं ठरवलंय, तेव्हा उद्या दुपारी आपण सर्वांनी पूजेला आणि जेवायला यायचं. मला नाही हो जमायचं, चातुर्मासात मी परांना घेत नाही. अरविंद आणि सुनबाई हवं तरी ती. नाही, माझी परिस्थिती आपल्याला माहितीच आहे. मुलांच्या बरोबर प्रसाद पाठवून द्या म्हणजे झालं. बर, येऊ मी आता. भाऊ, आज ताईला घरी घेऊन जायचं ना आपण? हो, मी मंगलेला बरोबर घेऊन जाऊ का? आपली काही अडचण होणार असेल तर नको. काही अडचण नाही, घेऊन जा मंगलेला. बरं, अरविंदराव कुठे आहे? तो गेला असेल टेनिस खेळायला, मी समजून सांगेन त्याला. चल ना ताई. अगं जा जा जा. अगं नंदा, शेजारच्या सुंदर काकूंकडनं गालिचा आणलास का? हो आहे. सुंदर काकू म्हणाल्या तक्की हवे तिथे घेऊन जा. मग घेऊन ये ना लवकर. पण चला भाऊसाहेब, पूजेला सुरुवात करायची ना. आलो आ गुरुजी, सोय निसून आलो. अगं आई, उद्भवतीचं घर कुठं आहे? अगं ती चांगली की बोलतेस ना, त्या कॉट खालच्या टंकेत आहे बघ.
तिला चांदीची नवलाई काय सांगते? तिच्या घरी गडी माणसांना चांदीच्या ताटात जेवायला घालते ती। बघ आई साहेब आठवा लवकर, 8 वाजेपर्यंत इकडची पूजा आटपून मला पुन्हा मंडळातलं सत्यनारायण साधायचंय। पण जावई बापू आल्या कथा सुरू केली तर लही कथा लायत। 7 वाजेपर्यंत आले तरी हरकत नाही, तोपर्यंत पूजा होईल। नशिबाच्या गोष्टी म्हणतात त्या अशा हो, गुंजावर सोनं नव्हतं पुरीच्या अंगावर, पण आता पहा सोन्यानी मडली आहे नुसती। लो मॅरेज की काय म्हणतात त्यातला प्रकार झाला म्हणे। तिची सासू मोठी खास्ट आहे हो, पण हिच्या पुढे काही चालणार नाही बघा तिचं। यजमानाने म्हणे मंगल येणार। केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः। ओम पृथ्वी त्वयाधृता लोका देवी त्वं विष्णुनाधृता पञ्चधारायमान देवी पवित्रं कुरुचासनम् अतः पाणिग्य। प्रवक्ष्यामि श्रुध्वं मुनिसत्तमाः आसीदङ्गध्वजो राजा प्रजापालन तत्परः। सूत म्हणतात मुनिश्रेष्ठ हो, आता प्रसादाचा त्याग केल्यापासून काय भयंकर प्रकार झाला ती कथा मी आपणास सांगतो। आपण मनोभावाने ती श्रवण करावी। पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला, तो आपल्या प्रजेचे अत्यंत काळजीने पालन करत असे। राम राई सारी सुट्य। ताई ताई ए ताई भाऊजी आलेत। आले या ना उतरा। वहिनी आमचा बेत काही वेगळाच आहे आज। तुमचे बेत नंतर, कथा संपत आली। कथा संपली की लागलीच जेवायला बसायचं, फार वेळ नाही लागणार। अगं मंगला तू इकडे आलीस आणि याची वायर आली। आपल्या लग्नाबद्दल जंगी पार्टी द्यायचं ठरवलं याने। ई मिरिटर मध्ये 4 सीटचे टेबल सुद्धा रिझर्व केले याने। तदनंतर अस्तमानकाली राजा ग्रहाप्रत गमन करता झाला। मार्गात एका वटवृक्षाखाली काही गोपालांची बालके आपल्या बंधुवर्गासह श्री नारायणाची पूजा करत होते। ते राजाने पाहिले। पण आज सत्यनारायणाची पूजा हे माहीत असताना हा नसता भेट ठरवलं तरी कसा? अगं आज रात्री त्याला निघालाच पाहिजे, उद्या दुपारपर्यंत हैदराबादला पोहोचलं पाहिजे। हा चल आटप लवकर कपडे बदल। ते काही चालायचं नाही, आईने सकाळपासून केवढी तयारी केली। तुम्ही जेवायला थांबला नाही तर तिला काय वाटेल? पाने वाढून तयार आहेत, पाहिजे तर ह्यानाही घेऊन चला। सॉरी हा भाभीजी, आज ही पार्टी अटेंड केलीच पाहिजे तुम्हाला। अहो हे पहिल्यांदा जेवायला येतात हो सासूरवाडीला। अगं मग त्यात काय झालं, आपण पुन्हा येऊ आहे का त्यात? त्या राजाने मात्र प्रसाद ग्रहण केला नाही, हा त्या गोपालांचा अपमान झाला नाही, प्रत्यक्ष सत्यनारायणाचा अपमान राजाने केला। तेने करून राजाला अत्यंत दुःख प्राप्त झाले। जेवायला थांबत नाही मग निदान तीर्थप्रसाद तरी घेऊन चला। कसलं तीर्थ आणि कसला प्रसाद, गावंडळ कल्पना आहे। एवढे मुंबई होते तर जा बे, उगीच त्यांचा हिरमोड करू नकोस। आई मला नाही जायचं, त्यांना एवढं कळायला हवं होतं। तुला जायला हो, आता त्यांच्या पावला मागून तुझी पावलं उमटली पाहिजे। एकदा शुभ मंगल झालं की मुलीच्या जातीने दुसरा कसलाही विचार डोक्यात आणायचा नसतो। माहेरच्या मायेकडे पाठ फिरवून सुवासिनीनं आपल्या कुंपाच्या मागे चालत जायचं असतं। बर जाते मी। तो आपला शंकर रात्रीहून भेटतो म्हटलाय तुला मला। बहिणी या मिस सुगंध माझ्या पार्टनर आहे, माझी इम्पोर्ट एक्सपोर्ट ची फर्म आहे हे यांनी सांगितलंच असेल तुम्हाला। नाही बाकी तुम्ही समोर असल्यानंतर माणूस स्वतःला विसरेल, तिथे मित्राची काय कथा आहे।
काय रे खरं किती सुगंध आहे ये सानी ही बिर्याणी घ्या ना छान आहे बघा मी नाही खात असलं काय अगदी सोवळ्या दिसत आहेत अरविंदराव यांना घेऊन या ना एकदा बॉम्बेला होयस नको घास तोंडात फिरू लागलाय भाऊ काय रे सत्यनारायणची पूजा दावून जाऊ नये असं म्हणतात ना तू खाली बघून मुकाट्याने जेव बघू तुला आमटी हवी का नको आई पण त्या अंगभूज राजाला माहित का नसतं सत्यनारायणाचा प्रसाद घेताना तो देव शाप देतो म्हणून तुझा परकर बघतो आमटी खाते जेव बघूया खाली बघून आपला काय बरे लाल एवढं सगळं करून जाऊ बापू काय असं नाही करायचं आता नैवेद्याचे आणि फराळाचे डबे भरा मी पोचून येतो त्यांच्याकडे अरे अरे आपलं थोडं चुकलंच नाही येताना तीर्थप्रसाद घेऊन येऊन मग जेवायला पाहिजे होतं छे छे अरे तू इतकी फर्स्ट क्लास पार्टी अरेंज केल्यावर त्या गचा जेवणात इंटरेस्ट घेण्यात का मी काही मागासलेलं नाही नाही रे पण पहिली ना काय वाटेल बघ एकदा शिकार झाल्यावर शिकारी कधी त्या शिकारीचा विचार करतो वाटतो कसं झालं तरी ही माझी पुरंदरची शिकार आहे मंगला येणार असलीस तर थांबतो पाच मिनिटं आजची रात्र राहीन म्हणते मी पण नाही राहिली सर आईला दुखावल्यासारखं होईल तुझी मर्जी पण हे बघ येताना टॅक्सी किंवा रिक्षा करून ये भाऊ पोहोचतील मला अस चलो सदानंद बराय वहिनी काय भाऊ हे प्रसाद आणि फराळाचं सामान आहे तुझ्या घरी नेऊन पोहोचवत आहे जावे बाबूंचा कशाला बोट लागलं नाही तेव्हा सकाळपासून एवढं कौतुकाने केलंस पण इथवर येऊन त्यांना जेवणही थांबता आलं नाही आपल्या मायेची किंमतच नाही घाई त्यांना घरच्या अन्नापेक्षा हॉटेलचं अन्न त्यांना गोड लागतं पण आम्ही मुलीचे आई बाप आहोत काही नको सुनबाईने बहावल्या मोठ्या छान केल्यात नाही तर बाई साहेबांचा हात फार कसबी आहे मालक माझ्या मुलाला लोकरीचा गरम स्वेटर बनवून दिलाय वारे वा गल्लीतल्या सगळ्या बायका बघून येऊन जात आहेत स्वेटर तर आणि भेटेल ती बाई मला विचारायला लागली का हो तुमच्या सुनबाई देतील का आमच्या मुलाचा स्वेटर विणून आगा हो पैसा दाहू नाव कमळ दिसते सुनबाईनी मी आता मुळी पाठीच लावणार आहे इथं ऑर्डर प्रमाणे स्वेटर विणून मिळतील कल्पना काही वाईट नाहीये बसल्या बसल्या आपण म्हणायला शिकू तुही शिक याही शिकतील काहीच कसं वाटत नाही तुम्हाला बोलायला उचलली जीप लावली टाळ्याला हे सगळे तुमच्या भिकार लाडाचे परिणाम तुम्ही तिला पहिल्यापासून धारेवर धरली असती तर आज ही पाळी चाली नसती पण तुम्हाला एवढा आकांड दांडो करायला झालं का आता काय सांगू तुम्हाला माझं कर्म काल मी राम मंदिरात कीर्तनाला गेले तिथं दोघा तिघा बायकांनी माझ्या पुढे पैसे केले आणि बाहुल्यांची ऑर्डर दिली तिथं मला अगदी मेल्याहून मेल्या आलीस का मला वाटलं राहणार आहेस तिथं असं राहता येत नाही सासू रश्मीला बरे झाला मानभावीपणा अगोदर बावड्या फेकून दे बघू त्या रस्त्यातनं मान वर करून जायची सोय राहिली नाही मला उगीच नसत्या प्रतिष्ठेच्या आहारी जाऊन भलत असेल तर बोलू नका सासूबाई मी बाहुल्या केल्यानं अगर स्वेटर विणल्यानं या घराण्याच्या इज्जतीला बिलकुल धक्का लागणार नाही उलट तुझं एक अक्षर सुद्धा ऐकायचं नाही मला गाढवाला कितीही चांगलं चुंगलं खायला घातलं तरी ते उकिरडे फुंकल्याशिवाय राहायचं नाही हेच खरं
खरंय हे बघ, हिच्या बडबडण्याकडे मुळीच लक्ष देऊ नकोस. दुसऱ्याच्या उत्साहावर विरजण घालण्याशिवाय केलं काय आयुष्यभर? येणं तू कुशाल गरिबांच्या मुलांना स्वेटर विणून देत जा, बावल्या करून देत जा. अगं आपल्याला काय कमी केलंय परमेश्वराने? हो पण हे कुठे दिसत नाही. हो तुला सांगायचं विसरलं, तो कालच हैदराबादला गेला. पण आपण त्यांना जाऊन कसं दिलं? अगं सदानंदाने आग्रह केला, म्हटलं जा चार दिवस. पण मी त्याला सांगितलं होतं की तुला भेटून जा म्हणून, तुला भेटून नाही गेला तो. तुला न भेटताच गेला म्हणायचं. काय किंमत राहिली तुझी या घरात? चांगले चुंगले कपडे घातलेली एक बाहुली. नाही नाही, मला या दागिन्यात आणि उंची कपड्यात बिलकुल सूट लागत नाही. मी कुणाच्या पायाची गुलाम होणार नाही. मी काहीतरी स्वतंत्र करून दाखवेन. कुणी कितीही विरोध केला तरी मी मोडणार नाही. कुणाची शिकार होणार नाही. मी कुणाला माझी शिकार होऊ देणार नाही. तो स्वेटर काढ म्हणून कितीदा सांगितलं तुला? अहो पण थंडी किती पडली आहे. थंडी बिंडी काही नाही. तो स्वेटर बघितला की थोरल्या मालकिणीचं डोकं बिथर. आपलं कुठे बाहेर गेलं? घालत जा, काढ. बरं बाई. बरं बाई नाही, काढ. हो काढते. अरे सकाळच्या प्रहरी का रागावता त्याला? आणि हे काय एवढी थंडी पडली आहे, स्वेटर नाही घालायचं त्याला? आणि शंकर ह्या बघ, एवढ्या बाहुल्या गेल्यात त्या साठ्यांच्या दुकानात नेऊन दे. हा आणि ते पैसे देतील ते घेऊन ये. आणखीन गेल्या आठवड्यात मी त्यांना काही बाहुल्या दिल्या होत्या, त्या खपल्या की नाही ते पण विचारून ये. पण मोठ्या बाई साहेब मला काय म्हणतील ते मी बघून घेईन. तू जा बघू. जी स्वेटर घालू. चल आपण स्वेटर घालूया. हो द्या त्याला इकडे. अगं अगं हात इसकेल ना त्याचा. तुम्ही याला घेता ते बिलकुल आवडत नाही, थोडा ठेवू नको. इतक्या लवकर कसे आलात? आणि सदानंदराव कुठे आहे? त्याचा मुक्काम लांबला चार दिवस. मग तुम्ही बरे आलात? पण हे आताच सांगितलं पाहिजे का सगळं? पण सांगावा असा आग्रह कुठे माझा? हो का? पुरंदरची शिकार आहे ना मी. निशाण साधून टिपली, आता तिची कशी लांडगेतोड झाली तरी शिकाराला काय त्याची पर्वा. मंगला मी किती उत्साहानं गाडीत बसलो होतो, म्हटलं तुला भेटावं आणि सगळी हकीकत सांगावी. अजूनही ऐकायला हरकत नाही माझी. शंकर माझे कपडे काढ बॅग मधून. मी काढते ना, एवढ्या तेवढ्या कामासाठी शंकर कशाला? आणती बॅग इकडं. तुम्ही घरातली कामं करा, माझे हात अद्याप धड आहेत. राग आला? थांबा चहा आणते. आल्याबरोबर पोलीस ऍक्शन सुरू झाली वाटत हैदराबादकर. हा गदड्या, जाताना त्याला सांगून तरी जायचंस. त्यात काय सांगायचंय? त्यात काय सांगायचंय? अरे न सांगता गेलास तर चिमणी एवढं तोंड झालं विचारायचं. अरविंद माग फिर. अरे आताच गावावून आलायस, चहा घे आणि मग तरी जा. पैसे कसले? पत्त्यातले नव्हे, तुमच्या बायकोच्या कमाईचे. बायकोच्या कमाईचे? काय बडबडता काय तुम्ही? तुमची बायको बावल्या छान करते. परवा विक्रीसाठी म्हणून 6 बावल्या पाठवल्या होत्या त्यांनी, त्याचे हे पैसे. तुम्हाला काय वाटलं मी पैसे वसुलीला आलं? असं कुठं म्हटलं मी, घेऊन चलाय पैसे. तुमच्यापेक्षा वयान थोडा मोठा आहे मी, म्हणून सांगतो. आता हे पत्ते टेनिस क्लब सर्व सोडून द्या, उद्योगाला लाग. तुमची बायको बावल्या छान करते, एक छोटासा कारखाना द्या उठवून. तुम्ही बायकोच्या जीवावर मी काही करेन असं वाटतं की काय तुम्हाला? केलं तर शहाणपणाच होईल. मला शिकवायला नका. आपण एवढं चिडायला काय झालं? घेऊन द्या पैसे. राहू दे, चॉकलेट घेऊन द्या तुमच्या मुलांना. थोडे पत्ते आपट्याला काय झालं? तुला काही कुणी आग्रह केला नव्हता?
ती कसाई करून आमच्यात खेळायला ये म्हणून. ज्यादा वटवट करू नकोस. तुझा हिशोब काय झाला ते बोल. 91.25 ने पिछ. असं अरे उरलेले पैसे तरी घेऊन जातील की नाही. राहू दे होतील सिगरेटला. माथे विरुद्ध एक दिले कसा. असं नव्हतं ना पहिल्यांदा तो. आजकाल काहीतरी बिघडलं एवढं मात्र खरं. ऑन द होम फ्रंट जाऊन झोप जा की मुकाटन. उगत का डोकं खातेस. हे बरं आहे आपलं तुमचं उलट. म्हणजे मीच डोकं खाते हो वर. एक अक्षर बोल नकोस. चांगली पदराला गाठ मारून माप ओलांडून मला घरात आणली आणि आता बोलू नकोस म्हणता. मला कल्पना नव्हती की तू इतकी हेके करू आणि क्षुद्र असशील. 4 रुपयासाठी बाहुल्या करून त्या साठींच्या दुकानात विकायला ठेवल्यास काय कमी होतं तुला या घरात. का अजून वडिलांच्या संसाराला मदत करायची तुला. तसं तोंड उघडून मागितले असतेस तर 1500 दिले असते तुझ्या भाऊना. पण भाऊना कशाला बोलता त्यात. मग कशाला करतेस एवढा खटाटो. काय किंमत राहिली आत माझी. सरदार पुरंदरांची चून बाहुल्या करून विकते असं साऱ्या जिमखान्यावरचे लोक म्हणायला लागले. म्हणून मी काय कोणाची चोरी तर नाही ना केली. त्यात एवढं कमीपणा वाटण्यासारखं काय आहे. बरोबर आहे. दोष तुझा नाही. तू जिथं वाढलीस त्या चाळीचे संस्कार बोलता येते. पण आता तू त्या भिकारड्या चाळीत राहत नसून एका शानदार बंगल्यात आबासाहेबांची सून या बंगल्याची मालकीन म्हणून राहते. मालकीन. बोल थांबलीस का. नाहीतरी कधीतरी मला हे बोलायलाच हवं होतं. प्रस्तावना नकोय मला. एक उपभोग्य वस्तू याच्या पलीकडे कधी पाहिल्यात माझ्याकडे. माझ्याही काही अशा आकांक्षा असतील याची कधी पुसट जाणीव तरी झाली तुम्हाला. बंदुकीनं पाडलेली शिकार आणि माझ्यात कधी फरक वाटलाय तुम्हाला. हॉलमध्ये लावलेल्या वाघा अस्वलांच्या रांगेत मला लटकवलं नाही तर तेवढी मेहरबानी. मंगला उगीच आखण तांडव करू नका. जगाकडे नीट डोळे उघडून बघा. तुम्ही पुरुषासारखे पुरुष असून मेल्या शिकारीचे लटके काय तोडत बसला. म्हणजे तू म्हणतेस तरी काय. ते तुम्हाला नीट समजलंय पण ते कबूल करायचं म्हणजे एका स्त्रीपुढे शरणागती दिल्यासारखं वाटतंय तुम्हाला. तू समजतेस काय मला. अजूनही वेळ गेली नाही. अजूनही काहीतरी भरीव करता येण्यासारखं आहे. खोट्या प्रतिष्ठेच्या आहारी जाऊन भरकटत जाण्यापेक्षा एक निश्चित दिशा ठरवा. हे बघ तुझ्या सहानुभूतीची किंवा उद्देशाची मला बिलकुल गरज नाही. तू काय पाहिलेस अजून. पाहताना डोळे फाटून जातील एवढं करून दाखवणार आहे मी. मुंग्यांचं वारूळ पाहिलंय कधी. ते तुझ्यासारख्या चाळीतल्या मुंग्यांनी पाहावं. सिंहाचा छावा एका झेपेत हत्तीच्या गंडसळात आपला पंजा रुतवतो. आणि एखाद वेळे हत्तीने मोहरा साधला तर त्याच्या ताकदीला बळी पडतो. परिणामाचा विचार क्षुद्राने करायचा असतो. सिंह छेप मारतो ते आपल्या ताकदीच्या आत्मविश्वासावर. पण कधी कधी फाजील आत्मविश्वासानं घातही होतो. बोल बोल तू. पण एक दिवस असा उगवेल की तुझी वाचा बंद होईल. तीच एक जबरदस्त इच्छा उराशी धरून मी माझी पायरी सोडून तुम्हाला बोलले. पण एक दिवस याचा जाब द्यावा लागेल तुला. तो दिवस मी माझ्या भाग्याचा समजेल. आपल्या पतीच्या कर्तृत्वाच्या प्रकाशात उजळून जाण्यासारखं दुसरं कोणतं सुख आहे स्त्रीला या जगात. तुझ्या या डोळ्यातल्या पाण्याला किती किंमत द्यायची हे चांगलं कळायला लागलंय आता मला. ह्या भाऊक डोळ्यामागे इतकं कठोर हृदय दडलं असेल हे साक्षात परमेश्वरला सुद्धा पटणार नाही. तुला बजावून ठेवतो. पुन्हा माझ्या कुठल्याही व्यवहारात तू लक्ष घातलंस तर ते मला खपणार नाही. मी काय करावं हे ठरवायला माझा मी एकटा समर्थ आहे. तुझ्या उद्देशाची मला बिलकुल गरज नाही. पण मी म्हणते. माझी ऐकायची इच्छा नसेल तर. अरे मी thank you.
गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। प्रिय सदानंद, तुझे पुत्र पोत्र प्रे हो, सदानंद प्रे हो। मिस सुगंधा, एक टेलीग्राम दे अर्जेंट। अरविंद पुरंदरे, प्रभात रोड, पूना 4, स्टार्ट इमीडिएटली। अ स्प्लेंडिड अपॉर्चुनिटी वेटिंग फॉर यू, सदानंद। मला एक 500 रुपये पाहिजेत। कशाला पाहिजेत? मला निघण्यापूर्वी नीट विचार करा। बाई माणूस मी, अधिक काय सांगू। आई आबा, नमस्कार करतो। सांभाळून जा। अगं मी मुंबईला चाललोय, कुठे परदेशी जात असल्यासारखं वाईट काय वाटून घेतेस? अरे पण जायची काही गरज आहे का? नसतं वेळ भरून दिलं हिनं तुझ्या डोक्यात। मी इतका काही दुधखुळा नाही, माझं मला कळतं काय करायचं ते। काय वाटेल ते करा, माझे दिवस आता राहिलेत किती। मला जर सुखानं मरण यायचं नसेल तर देव तुम्हाला सुबुद्धी देईल तरी कशी? आई अगं असं काय बोलतेस? एक अक्षर सुद्धा बोलू नकोस, बाईल बुद्ध्या कुठला? आई कळतात मला तुमची ही वागणी। मुंबईला जाऊन स्वतंत्र विराड करायचं होतं तर तसं सांगायचं होतंस मला। चार दिवसांनी तुला भेटायला म्हणून ही रंबा जायचीच असेल। आई आबा येतो। अरे गेल्यानंतर पत्र बित्र पाठव हा, आणि मधन मधन सुट्टी मिळाली म्हणजे भेटायला येत जावर का? साहेब फर्माशेट आले या म्हणाव। हो 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 हो, याव याव शेठ। आईये 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 जग्गे आईये। कसा काय चाललाय तुमचा? फास्ट क्लास। सुगंधा बाय, काल आम्ही तुमची लई वाट पाहिली, निदान फोन तरी करायचा। नाही नाही, काल त्या थोड्या गडबडीत होत्या। ते पेट्रियट ब्लेडचं इम्पोर्ट लायसन्स मिळवायच्या गडबडीत होत ना आम्ही। अशा 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 अशा, पण काल संध्याकाळी अपॉइंटमेंट दिली होती आम्ही बाईला। अहो हो शेठजी, लायसन्स मिळवायची म्हणजे अहोरात्र खटपट करावी लागते। तुमचं आपलं ठीक आहे, एकदा कोकणातून नारळ आणि सुपारी आणून भरली की बघायला नको। इथं साता समुद्रापलीकडचा माल आणावा लागतो। अगदी स्वतःच्या डोक्यावर आणल्यासारखं बोलताय, मग सरळ का सांगते ना की आमची गरज संपली म्हणून? अरे 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 अरे, असा राग नका करू शेठजी। मग तेवढा जागेच्या करारनामा सही करून द्या की आज 6 महिने तुम्ही जागा वापरते ते। शेठजी अहो, तुमच्या कृपेमुळे तर मी या जागेत आहे। हे चाललंय ना, हे निव्वळ आपल्या मेहरबानीमुळे। आज संध्याकाळी जाऊया ना घरी? जाऊया ना, पण तुमचा दुसरा काही अपॉइंटमेंट नाही ना? काय सदानंद, बाकी सब कॅन्सल। अच्छा, आम्ही चलते आता। या या। सुगंधा बाय, बराबर 6 ला गाडी पाठवते आम्ही तुम्हाला। हो हो। अच्छा अच्छा अच्छा। फूल। अरे हो, पुणा एक्सप्रेस रात्री 9 वाजता येते नाही का? अरविंदाची उतरायची व्यवस्था कुठं करावी बरं? तुमचा फ्लॅट तर मोकळाच आहे ना? डोंट बी सिली, एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये उतरण्याची व्यवस्था केली पाहिजे त्याची। फुलात ठेवल्यासारखं वाटलं पाहिजे त्याला। खरंच आज रात्री एक फर्स्ट क्लास पार्टी अरेंज कर। लाबेला मध्ये जाऊया? नो 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 नो, तुझ्या घरी। बाहेर बुजल्यासारखं वाटेल त्याला। अगं पुण्याचा आहे तो, फार कौशल्याने हाताळावं लागेल त्याला। पण ते परमार्शेट घेऊन जाणार आहेत ना मला? मार्ग गोळी त्या परमार्शेटला, मी त्याची व्यवस्था करतो, तू चिंता करू नकोस। मी संध्याकाळी फोन करतो त्याला। आज संध्याकाळचा बेत मात्र छकाळ झाला पाहिजे। तुमच्या कारवारी पद्धतीचे खास चिन्हच तयार कर। करेन, पण मग तुम्ही मला आत्ता सुट्टी दिली पाहिजे। एवढी सगळी तयारी करायची म्हणजे
आणि शिवा आई ही बेळगावला गेली आहे. असं अगं मग बेस्ट काम. हा हे घे लागतील तुला. मग किती वाजेपर्यंत घेऊन याल अरविंद ना तुम्ही? अरविंद ना का 10 वाजेपर्यंत आणतो म्हणणार. पण त्या छकास खाण्यावर तुझं फर्स्ट क्लास पैकी गाणं झालं पाहिजे. ईश्वर मी गाते हे सुद्धा अरविंदना सांगितलं वाटतं तुम्ही? नाही सांगितलं नाही पण एकदम चकित करून टाकायचंय त्याला मला. चला लक्षात आहे ना आपल्या? काय आज बरोबर 5 वाजता जोशांच्या दवाखान्यात जायचंय आपल्याला. जोशांच्या? नको नको मी काही ऐकून घेणार नाही. आपलं आलंच पाहिजे माझ्या बरोबर. वेळ गेला काहीच समजलं नाही. बरं आहे सदन आपल्याला हॉटेलवर जायला पाहिजे. चल बरं आहे सुगंधा येतो आम्ही आता उद्या सकाळी भेटू. बरं बरं ये चला ना असे साधनामधन या गरीबाच्या झोपडीला पाय लागू देत तेव्हा ते पायलस कशा अगदी शिकवल्यासारखं बोलतीये. अच्छा बसा ना बस. हे बघा बाहुल्यांचा एक छोटासा कारखाना उघडायचा विचार आहे माझा. तसं म्हणाल तर भांडवल अगदी जुजबी आहे पण आपण सर्वांनी हिंमत धरली तर मला वाटतं हा उद्योग आपण थोड्याच दिवसात नावरूपाला आणू शकू. हवे तितके श्रम करण्याची तयारी आहे आमची. उद्या कारखाना चांगला चालायला लागला तर आमच्याच पोटापाण्याची सोय होणार आहे. काय चाललंय ग एवढं सांगताय मागताय जमून? नवऱ्याला पाठवलं तिकडे मुंबईला भीक मागायला, आता सासूचा निकाल लावून सुटली. सासूबाई आपल्याला असं म्हणवतं तरी कसं? सासऱ्याला डांबून ठेवलं इस्पितळात
आता मनात एखाद्या विहिरीत ढकलून म्हणजे झालं। मग केव्हापासून सुरुवात करायची आम्ही कामाला? आपण उद्यापासून सुरू करूया ना। बरे बरे हा बघा आपला छोटासा कारखाना। आता मी तुम्हाला कामाची कल्पना देते। ह्या बांबल्या आहेत ना, ह्या बघा ह्या नीट केले, पण ह्याचे चेहरे असते ते बाहेरून प्रेस करून आणावे लागतात, ते बघा। आता आपलं थोडं भांडवल झालं ना की आपण पण एक प्रेस मशीन करतो। हा बघा किती पैसे पाहिजे? असं का तुरतास एक 2000 चा चेक फाट। बस बस बाकीचे आहेत ना माझे। अवघड वाटून ठेवलं होतस तू। नुसतं सांग, आता जत्ता मी 10000 चेक सुद्धा फाडतो। तुझ्या या दिलदार वृत्तीमुळं फार फार भारावून गेलं मी। इट्स व्हेरी काइंड ऑफ। प्रत्येक बाईच्या नावाखाली आहे आमच्या प्लेस योजना। गिरणीमध्ये प्रॉव्हिडंट फंड असतो ना, तसा ट्रस्ट फंड आहे। मला जो फायदा होतो त्याची थोडी रक्कम या बायकांच्या नावाने शिल्लक असते। वा छान कल्पना। अरविंद राव। येस सदनराव, जरा बाहेर गेले जाताना एक 1100 चेक घ्यायला येतले तुमच्याकडून। हो येस। काय गं सुगंधा, आपल्या परमिटचं काय झालं? तेवढ्यासाठीच ते बाहेर गेले। असं एकदा का ते परमिट आपल्या हातात आलं की आपण अगदी धमाल उडवून देऊ। कुठल्या गावात नाव म्हटलं खडक्यांचं गाव असेल। हो का, तुमची काही शिल्लक आहे माझ्याकडे, मी पण आणखी तेवढीच भर घालणार आहे खात्यात। बरं फार उपकार। काय मंगलाताई, कसं काय चाललंय? उत्तम चाललंय। हे घ्या तुमचे 750 रुपये, गेल्या महिन्याचे पाहुण्यांचे राहिले। मी पावती देते। अरविंद्रराव बरेच दिवसात आले नाही दुकानाकडं। ते हल्ली मुंबईला असतात। अच्छा ठीक आहे। बरं येतो। चौदा 15 16 17 हे काय कसले पैसे रे? परवाच्या रंगाच्या डील मधला तुझा हिस्सा। वंडरफुल। अरे म्हणजे 100% फायदा। मग दिस इज बिझनेस। एकदा पेट्रियट ब्लेडचं परमिट मिळू दे आपल्याला, नोटा नुसता न्हायला घालतो तुला। अरे मग हे पैसे कशाला देतोस आत्ताच? राहू देत ना तुझ्याजवळ। नो बाबा नो, माणसानं व्यवहाराला नेहमी फसावं। अरे पण तुझ्यावर काय माझा विश्वास नाही का? हे बघ ही पुणेरी भाषा आता बस कर। बरं तुझ्या प्रॉपर्टीच्या त्या सिटी सर्व्हेचे नकाशे येणार होते, त्याचं काय झालं? मी लिहिलंय आबाना तसं 4-5 दिवसात येते। अरे लाख लपडी रे बाबा, एक परमिट मिळवायचं म्हणजे रक्ताचं पाणी करावं लागतं। अरे डिपॉझिट्स काय, अर्नेस्ट मनी काय,
17 अर्ज आणि 18 चौकशा. एकदा तुझे पेपर झाले ना की आपण कॉन्ट्रॅक्ट साइन करून टाकू. अरे देण्या घेण्याचा सर्वच व्यवहार माझ्यावर सोपवलाय आबांनी. गेली 2 वर्ष आबा काहीच पाहत नाहीत. बाबा रे, त्या पैसे देणाऱ्या पार्टीला हे सगळं दाखवावं लागतं. आबांच्याकडून पेपर्स आले म्हणजे करून टाकू कॉन्ट्रॅक्ट. आता हे सगळं तुलाच बघावं लागणार आहे. जास्त म्हणजे अरे खरंच, पण खरी बहिणीला पत्र वगैरे काही लिहिलंय की नाही? जाऊ दे रे, कशाला विषय काढतोस तो? अरे अरे असं कसं म्हणतोस? मंगळा बहिणी काय म्हणतील, त्यांना काय वाटत? सदानंद, तुला वाटतात तितकी ती माणसं सरळ नाही. आबांची गोष्ट सोडून दे, पण मंगलानं मला अगदी जीव नकोसा करून टाकला होता. मला वाटतं आपण या विषयावर न बोलाल तर बरं होईल. सदानंद, परमार शेट केव्हा? ते ब्लेड्सचं कॉन्ट्रॅक्ट झाल्याशिवाय मला रात्री झोप येणार नाही. लाख रुपये स्टेक करावे लागले तरी तयारी आहे माझी. पुरुषाने एकदा मनात आणलं तर तो आभाळाला सुद्धा गवसणे घालू शकतो हे मंगलेला एकदा दाखवून द्यायचंय मला. गुड बॉय, गुड बॉय. काय आवाज आहे? कुठे एकच होते की बोरी? एकदम एवढे श्रम घ्यायचे नसतात. गेले 8 दिवस कुबड्याशिवाय चालण्याचा प्रयत्न करतोय मी. आणि मला नाही ते सांगितलं कुठे? एकदम आश्चर्यचकित करण्याचा विचार होता माझा. हळू हळू. अरविंदाचं बरेच दिवसात पत्र नाही. आलंय ना, परवाच आलंय. खोटं बोलू नकोस पोरी, तुझे डोळे सांगतात मला. खरंच आलंय, थांबा मी देते. हे बघा. हा, अगं मग फोडलं नाही ते? आपल्या नावाने आलंय म्हणून काय झालं? फोड, वाच बघू. नाही नाही, तू फोड, तू वाच. काय लिहित? तीर्थरूप आवाना विशेष पत्र देखत आपल्या सर्व इस्टेटीचे सिटी सर्वेचे नकाशे पाठविण्याची व्यवस्था करावी. नकाशे मिळाल्याखेरीज मला व्यवहारात एक पाऊलही पुढे टाकता येत नाही. एक फार मोठी संधी चालून आलेली आहे. ही माझी वेळ तुम्ही सांभाळली तर माझ्या भावी आयुष्याचे कल्याण होणार आहे. नकाशे ताबडतोब पाठवून द्यावे. तीर्थरूप सौभाग्यवती आईना नमस्कार. आपला पत्रात तुझ्या नावाचा नुसता उल्लेख सुद्धा केला नाही त्यानं. वकिलांना भेटायला पाहिजे का? काय नको, कागदपत्र काही एक मिळणार नाही. पण मी म्हणते. तू काय म्हणू नकोस, माझं मी पाहून घेईन. बरं, पण तुझा बाहुल्यांचा कारखाना कसा काय चाललाय अलीकडे? रोज किती बाहुल्या तयार करतेस? 50-1 बाहुल्या रोज तयार होतात. 21 बायका आहेत कामाला. अरे वा, 4 महिन्यामध्ये बरीच प्रगती केलीस म्हणायची. टाटा बिरल्यानंतर आमच्या सुनबाईचा नंबर लागणार म्हणायचा. बरं का मामूंजी, सोलापूरला ऑल इंडिया हँडीक्राफ्टचं प्रदर्शन भरणार आहे. अगं मग तुझ्या बावल्या काने पाठवत त्या प्रदर्शनामध्ये, खात्रीनं फर्स्ट प्राइज मिळेल. आबासाहेब घरी जायचंय ना तुम्हाला? अहो त्या सोन्याच्या दिवसाची वाट पाहतोय मी. भाग्य उभी पण पाला
आबासाहेब औषध घेताना आबासाहेब नको रे बाबा मला त्या औषधाची अगदी ओकारी आली असं कसं म्हणून चालेल आबासाहेब आपण औषध घेतलं नाही तर उद्या मंगलाताई मला काय म्हणतील हो ते खरंच आहे म्हणा तिच्या करता तरी औषध घेतलं पाहिजे ती म्हणजे एक भयंकर करारी आहे म्हणून तर आपल्याला चालता येऊ लागलं आबासाहेब सर ते सोलापूरचं प्रदर्शन संपलं का हो आज संपलंच असेल आज रात्री नाही तर उद्या सकाळी यायला निघतीलच त्या आबासाहेब आबासाहेब काय सुंदर बावल्या नेले आहेत तिकडे आहा त्यातली ती जाडी फ्राकवाली जिवंत वाटत होती अहो हात पुढे गेला तर झेप घेईल असं वाटत अरे माझी सुनबाई आहेच तशी कसबी पण काय रे त्या सोलापूरच्या प्रदर्शनामध्ये इतर लोकांच्याही बावल्या खेळणी आली असतील नाही अहो किती जरी आली तरी नंबर मंगलाताईच मारणार झोपर ना आबासाहेब हो पण काय रे त्या अरविंदाला सिटी सर्वेचे उतारे पाठवलेस ना हो कालच रजिस्टर करून पाठवले ते बरं केलंस हा मुलगा मुंबईला काय उपद्व्याप करतो काही कळत नाही तसा काही तो अडाणी नाही शिकलेला आहे पण ह्या मुंबईला कोण कुणाला कसं बनवेल ते काही सांगता येत नाही बाबा पांडुरंग 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 अरे शंकर ए सीता कुंभकर्णाची झोप लागली काय कोणाला ठाऊक अरे राम 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 पांडुरंग पांडुरंग मंगल आले वाटत अरविंद मंगला कुठे दिसत नाही आबा सोलापूरला अखिल भारतीय खेळण्यांचं प्रदर्शन आहे ना तिथे आपल्या बावल्या घेऊन गेली होती पण हे नसते उपद्व्याप सांगितलेत कोणी तिला नसते उपद्व्याप हो अरे तिनं केलेल्या बावल्या पाहशील तर आश्चर्यानं थक्क होशील मला बिलकुल आवडत नाही तसले भिकारनाथ भिकारनाथ हो महिना 1000-1200 रुपये मिळव म्हणे प्रदर्शन अखिल भारतीय हे पाहिलं का मी काय आणलंय ते हा आणखी मी तिथल्या वर्तमानपत्रातले रिपोर्ट इतकी स्तुती केली त्यांनी माझी इतकं कौतुक केलंय जिकडे जावं ना तिकडे माझ्याच बावल्यांचं कोड कौतुक बघा लोकांना नाही तकला करमणुकीसाठी रोज त्यांना एखादी नवी टूम लागते त्यातून एखाद्या बाईने नवीन काय केलं की त्यांच्या उत्साहाला नुसतं उधाण येतं हो आणि उद्घाटनाला ना गव्हर्नर सुद्धा आले होते ती माझी मोठी बावली होती की नाही ती त्यांनी विकत सुद्धा घेतली अहो 1200 रुपये मंगला मला पुढे काही काय काय इच्छा नाही तू तोंड बंद करशील तर बरोबर हे पैसे घे 1700 नीट मोजून घे कसले पैसे माझी कमाई आहे होय ना मग त्या आभांच्या जवळ त्यांना केवढा आनंद होईल काय करता हल्ली मुंबईत ते तुला कळायचं नाही आणि सांगून फायदा येईल ऐकलं का मी देखील बायका जमून करते काहीतरी आता एक प्रेस मशीन घेतलं म्हणजे पण मी म्हणतो कशाला करतेस एवढा आटापिटा त्यामुळे 4 गरजू बायकांना काम मिळतं आणि माझाही वेळ मजेत जातो तुम्ही माझ्या बरोबर असतात एक एक आश्चर्य करून दाखवलं असतं असल्या भिकारड्या धंद्यात आपल्याला बिलकुल इंटरेस्ट नाही उचलती ट्रॉफी आणि खाली नेऊन टाक एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस करता आपल्याला परदेशात जावं वाटतं ठेव तुम्हाला नाही कळायचं नाही आम्हाला कळायचं नाही म्हणून तर आपल्याला विचारू नका आवडत नाही त्यांना का त्यात काही गुप्पित आहे वाटत लाखा मुलाची त्यांच्या कल्पना आपण ऐकल्या तर कुठेतरी बोलू मंगला अरे पण एवढं ओरडायला काय झालं आबा एवढ्या कौतुकाने विचारतात सांगितलं तर काय खोट येणार आहे तुमच्या धंद्यात नाही आमचा काही आग्रह नाही आम्हाला काय कळतंय त्यातलं काही नाही बाबा काही करतच नसतील तर सांगणार काय त्यातलं तुम्हाला भात शट अप पैसे पैसे काय करता
एकदा पेट्रियट ब्लेड परमिट मिळ तुमची सगळी मागणी बाकी चुकती करून टाकतो. अरे मग अडलाय कशात? अडलाय ना, म्हणून तर मुद्दाम तुम्हाला फोन करून बोलवून घेतलंय. अरे मग बोल ना, बोलते का नाही? शेठजी आपल्या सारख्यांना फार किरकोळ काम येते. एक 40,000 रुपये पाहिजे. चाळीस हजार? अरे काय बोलतोय काय? तुझ्या पतीवर हुंडी लिहून घ्या. हुंडी हुंडी लिहून घ्या. काय घ्या? ही 4 लाकडं आणि तुझ्या अंगावरचा कपडा लिहून घ्या. अहो पण मी माझ्या स्वतःच्या नावावर कुठं म्हणतोय? अरविंदाच्या नावावर. हा बा, स्वतःचा बंगला आहे, 1-2 लाखाची प्रॉपर्टी आहे. असं म्हणते? हो, पण त्याच्या ते सिटी सर्वेच्या नक्षा आणि अख्तारपत्र पाहावा लागेल. नाही मला माहित होतं सगळं. हे सिटी सर्वेचे कागद, अख्तारपत्र आत आहे. अरविंदाच्याच ना? अरविंदाच्याच. आता हे आम्ही आमच्या वकिलाला दाखवते. तुमच्या काही हरकत नाही ना? खुशा, पण शेठजी माझं एवढं काम लवकर करा म्हणजे झालं, कारण माझ्याकडे इतका रोख पैसा नाही. म्हणून नाहीतर पेट्रियट ब्लेड्स आणि मार्केटमध्ये केव्हा सुटले. अच्छा, 4-8 दिवसांनी आम्ही परत येते, मग बोल. हा पण कुंडीचा कायदा ठावे ना अरविंदराव तुम्हाला. मुदत टळली तर टाच आणेल तुमच्या इस्टेटीवर. हा धंदा करायला निघालो मी शेठजी, सगळं माहित आहे मला. मुदत संपायच्या आज तुमची हुंडी काय करायला सांगतो, मग तर झालं. काय सदान? राईट. अच्छा मग आम्ही चलते. अरविंद, अरे अरविंद किती मोठं काळी रे तुझं. अरे सदानंद, पेटेड ब्लेड्स चा कॉन्ट्रॅक्ट एकदा हातात म्हणजे मग बघ. यू आर माय व्हेरी गुड फ्रेंड. काय होतं का सुनबाई तुला? बरं वाटत नाही का? शंकरला डॉक्टर पाठवू का? डॉक्टरचं काही काम नाही, नातू होणार आहे तुम्हाला आता. म्हणजे आम्ही ग्रँड फादर होणार? ते नाही मला माहित. बरोबर, काही सांगू नका. नीट वाचून सही केली ना? 2 महिन्यात समजा पैसा वापस करायचा आहे. हुंडीचा व्यवहार चोख केला म्हणजे तुम्हाला पैसा. डोंट वरी शिरजी, डोंट वरी. अरे अरविंद, 4-2 दिवसात परमिट आपल्या हातात पडेल. येस, एकदा सुरू होऊ दे. 40,000 रुपये एका रकमेवर फेडून टाकू आपण. अरे अरविंदराव असताना आम्हाला पैशाची चिंताच नाही. वा शिरजी वा. अच्छा अच्छा, आम्ही चलते. हा, विश यू बेस्ट लक. असू दे, मी बघतो. उद्या आता कामाला लागायला लागणार तुला. श्वास घ्यायला सुद्धा फुर्सत मिळायची नाही. रात्रंदिवस काम करावं लागलं तरी तयारी आहे माझ्या. हे बघ सदानंद, रक्ताचं पाणी करावं लागलं तरी परवा नाही मला. काय झालं ग? काही नाही. हा थँक्स. तिच्या मेल्या मुंबईला त्याने असेल तिचा त्याचा डोळे फार कडक दिसतात. आजकाल म्हातारा सुद्धा कामाला लागलाय. लक्ष्मीबाईंचा आवाज 4 मिनिटाच्या बाहेर येत नाही हो. काय म्हातारे, नातवळा नाही ऐकत? हा फार खटाळ आहे, ऐकतच नाही कोणाचं. आम्ही सांभाळलं असतं त्याला. आम्हाला एका हळूहळू सवाई करायला पाहिजे. 4-6 महिन्यात आमचाही घडी येणार आहे. चालू दे, चालू दे तुमचं काम. आओ देवधर, आलो या. रंगाचे डबे नाही आणले? कालच 4 डबे आणले साठ्यांच्याकडून.
चार कशाला आणले? अहो साठे म्हणाले भाव वाढणार आहेत रंगाचे 15 रुपयानं. घेऊन जा चार. असं हो ना? हो बरं झालं, हा एक देव माणूस भेटला आपल्याला. बरं तुम्ही जा बरं आपल्या कामाला. सुगंध सगंध आज आला नाही ऑफिसला. कमाल आहे. बरं आपलं परमिट आलंय ना? 4 दिवसापूर्वी आलंय असं सदानंद म्हणत होते. तू पाहिलं नाहीस? मला फायलिंगला दिलं नाही. पण आलंय हे नक्की ना? ते मला विचारू नका. विचारू नका म्हणजे? मी या कंपनीचा पार्टनर आहे, प्रत्येक गोष्ट विचारणं हा माझा हक्क आहे. ते सदानंदांना विचारा, मला काहीच माहिती नसतात इथल्या व्यवहार. कमाल आहे या सदानंदाची. अरे सदानंद तू होतास? हॅलो हॅलो. अरे परवा दिवशी दिल्लीला गेलो होतो. दिल्लीला? आता सकाळी सुपर कॉन्स्टिट्युशन परत आलो. बर. एव्हरीथिंग इज ओके माय बॉय, एव्हरीथिंग इज ओके. 8-15 दिवसात आपला माल येऊन दाखवले. लंडन ऑफिसला मुद्दाम केबल करून कन्फर्म करून घेतलाय. आता जाहिरात करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींना बोलावलेलाय. घेऊया थोन थळाका होऊन आणि 8-15 दिवसाच्या आत आपला माल सोडूया मार्केटमध्ये. पण काय रे सदानंद, त्या बोटीचं नाव काय म्हणाल? बोटीचं नाव? बोटीचं नाव एस मरेना. एस मरेना? अच्छा. काय रे तुझा शेट कुठे आहे? अजून आले नाही? अरे 8 दिवस काय सांगतेस मला? 10 दिवस झाले साहेबांचा पत्ताच नाही. अरे मग माझ्या हुंडीचा पैसा कोण देईल? त्याचा बाप? मी? मी इथे चपराशी आहे, मॅनेजर नाही. सदानंद? सदानंद कुठे? बरा झाला तू आलास. तो बेपत्ता झाला. बेपत्ता? हो. पण तुमची सही आहे हुंडीवर. हा तसा नाही सोडायचा. पै पै वसूल करेल. अजून 1 महिना मुदत आहे. पैशाची व्यवस्था झाली नाही तो तुझ्या पुण्याच्या बंगल्यावर टाच आणेल. पैशाची व्यवस्था लवकर कर, नाही तर मला वाचऱ्या वाचायला जावं लागेल. कोण पाहिजे? सदानंद कुठे आहे? आणि तुम्ही कोण? कोण म्हणजे? आम्ही या ब्लॉक मध्ये कालपासून राहायला आलो. चांगली 11,000 रुपये पागडी दिली त्या सदानंदाला. 11,000? पण सदानंद गेला कुठे? ते मला काय माहिती. ही मेली पार्टी अशी तुला निवडते? पण का? सदानंद गेला. आपला तो पुण्यात चेक परत आला साहेब. आता रोख रक्कम इथे मोजायची आणि मगच तिथे उतरायची. एवढ्याने भागायचं नाही. चांगलं 650 रुपयाचं बिल आहे. पण अंगावरचे कपडे खरेदी जाता माझ्याकडे काही नाही. मग पुण्याने तुमच्या वडिलांना कळवत तर? नको नको प्लीज. ध्यान टाकावं लागला तरी हरकत नाही. पण आज संध्याकाळपर्यंत तुमचे पैसे मी चुकते करतो. मग ठीक आहे. दारी शिलका
अचानक दारी सुख तेला भे मजसी सारी तात माय से सासू सासरे सुख तेला भे मजसी सारी तात माय से सासू सासरे अपुरे को चुक क्या तो खासे पुरते कर शिलका अचानक दारी ये शिलका अचानक दारी ये शिलका तुझ संचारा गगन धाकटे तुझ साथी में रचले खरते तुझ संचारा गगन धाकटे तुझ साथी में रचले खरते या खरताचा उसे सोच सुनी बसंत का शिलका अचानक दारी ये शिलका अचानक दारी अय्या तू इकडे कुठे ते काही नाही चला आधी घरी चला बघू चला अरविंदराव अरविंदराव त्यावेळी मी तुम्हाला सांगून पटलं नसतं आणि माझंही सांगण्याचं धारिष्ट्य झालं नाही त्यावेळी जर मी सदानंदाला दुखवलं असतं तर माझे त्याच्या धंद्यात अडकलेले 25,000 रुपये बुडणार होते आणि पण तो तुमच्याशी लग्न करणार होता ना लग्न जाऊ दे झालं एक ऐकणार माझं काय आधी वचन द्या पुण्याला तुम्ही तुमच्या घरी जा हेच सांगणार ना हो हे 100 रुपये घ्या नको मला आता कसलाही विचार करायचा नाही तडक पुण्याला निघून जायचं कोण आहे मी परमार शेठ आहे परमार शेठ तुम्ही आधी आत लपा बघू तो हरामखोर अरविंद आला ना तुझ्याबरोबर नाही माझ्याबरोबर नाही आला नाही कसा प्रेक्षित बसताना तुम्हाला दोघांना मी बघितलं कुठे आहे तो मला माहित नाही खरंच मला माहित नाही तो मध्येच कुठेतरी उतरला मला माहित नाही खरंच माहित नाही जाईल कुठं 40,000 हुंडी आहे माझ्याजवळ त्याच्या बापाकडून वसूल करेल म्हणावं जाऊ दे ना शेजी चल हट असल्या नखराला बोलून मी एक वेळ फसलो आता माझे डोळे साफ उघडले सरळ त्याच्या पुण्याच्या घरावर टाच आणेल तवा कळेल त्याला परमार्शेट काय आहे ते चल हट अरविंद रावाने 40,000 हुंडी काढली होती आताच्या आता पैसा चुकता करा नाही तर समजा घर खाली करावा लागेल तुम्हाला हो पण आज दुपारपर्यंत नाही का थांबता येणार मंगला रक्कम लहान नाही 40,000 रुपये आहे माझ्या खासगी खात्यात 10-12,000 रुपये व्याजासकट समजा पैसा घेतून हलायचा नाही आवरा बोला काय करता ते चला सामानाची यादी करून घ्या सगळ्या आणि सदर्शात तुम्ही बाहेर बसा माझी एक विनंती आहे फक्त कसंही करून मी तुमची सगळी रक्कम जमवते तू बाई माणूस कशाला उगीच नसत्या फंदात पडतेस चला आवरा तुम्ही बाहेर वापू अगोदर हे सगळं तुझं करतोत बरं त्या पोराला जर तू मुंबईला पाठवला नसता तर हा प्रसंग झाला नसता तुम्ही गप्प बसाल का आता कसंही करून आज दुपारपर्यंत थांबा माझ्या ऐका नाही म्हणू नका माझ्यावर विश्वास ठेवा ठीक आहे आम्ही इथेच बसून राहीन पैसा घेतल्याशिवाय इथून जाणार नाही आलेच मी चल चल कर पण मंगला आत्ता आले आबा
बिन कोण तू आणि दर्शनाला गुरगावतेस कशाला गेले दोन महिने तोंड लपित होता आरामखोर ए तोंड सांभाळून बोल अरे जा मोठा पदवालाच लागून गेला असते बोला आणि अरविंद पापा मंगला कुठे बाहेर गेलीये येईल नऊ हजार शिंबेकर येस ठीक आहे बस चाललंय आम्ही गाडग्या म्हणकर साठवलेली ठेव तुझ्यासाठी आणली आहे नको नको राहू दे तुमच्या मुलाबाळाच्या तोंडचा हा घास मी कसा घेऊ ते काही चालायचं घेतलेच पाहिजे तुम्ही आहात म्हणूनच आमचा प्रपंच आहे तुम्हीच वेळोवेळी कारखान्याच्या फायद्यातून आमच्या नावावर शिल्लक ठेवलेली रक्कम आहे हे घ्या तुमचे पैसे मीच मोजून घ्या रक्कम मंगला 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 बा हे केव्हा आले मंगला अच्छा आम्ही आता जाते आमच्या शमदा पैसा आम्हाला मिळाला हे घ्या तुमची हुंडी फाडून टाका नाही थांबा थांबा शेठजी जरा थांबा नाही हा फडका घ्या आणि यात बांधून घेऊन चला नाही तर रस्त्यात कुठेतरी फुकटात माराल बरं बरं मंगला केवढ्या मोठ्या संकटातून वाचवलंस तू आज आपलं घर गरीबाघरची लेख म्हणून मी तुझी हेटाळणी केली एखाद्या मोलकरणीसारखं वागवले मी तुला आता असं काही बोलायचं नाही हा सासूबाई तुम्हा कोणाला हिची किंमत कळली नव्हती मी हिचे लाड करतो म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला वेडात काढलो चुकलं म्हटलं ना काहीतरी चांगलं करण्यासाठीच प्रत्येकाची धडपड होती आपलं फक्त एकच चुकलं प्रत्येकाने आपापला मार्ग वेगळा असला तुझं म्हणणं मला कधीच समजलं मंगला खरंच मी तुला कधी ओळखलं आबासाहेब याने मागे एकदा सत्यनारायणाचा प्रसाद डावलला होता काय अरविंदराव आठवतं का अरे मग त्यात काय आहे या आनंदाच्या प्रसंगी आपण एक चांगला दणदणीत सत्यनारायण करू हो खरंच बाई आता एक सत्यनारायण घातलाच पाहिजे आणि बरं का सुन बाई तुझ्या आई वडिलांना मी स्वतः बोलवायला जाणार आहे आयुष्यात पहिल्यांदा अकलीची गोष्ट बोलल्यावर एकदा नेहमीशारण्यामध्ये राहणारे शौनकादिक ऋषी जो पुराण सांगणारा सूत त्याला म्हणाले की हे महामुने इच्छित फल कोणत्या व्रताने किंवा तपाने प्राप्त होईल ते ऐकण्याची आमची इच्छा आहे तर कृपा करून सांगा थांबायला लागलाय असं हो बोलले मी तुम्हाला माझ्याच्यानी जास्त हलवणार नाही बरं का आता कारखान्याची सगळी जबाबदारी तुमच्यावर पण मालक पगार काय मिळेल देऊ पोटापुरता पोटापुरता पण आता आमचं एक पोट राहणार नाही